ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सुग्रण मध्ये. शेफ तुषार आता आपल्या बरोबर आहेत. वेलकम तुषार. हाय सायली. सुग्रण मित्र मैत्रिणींना तुषारचा नमस्कार. काय बनवायचं आज आपण? आज आपण सायली डाळ रोटी असा प्रकार बनवणार आहोत. डाळ रोटी? हो. ओके बर. तर मग डाळ रोटी बनवण्यासाठी जी काही तयारी करायची ती आम्ही करतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य लिहून घ्या. साहित्य: शिजवलेली मूग डाळ आणि तूर डाळ एक वाटी, गव्हाचं पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि पाणी घालून मळलेलं पीठ एक वाटी, बारीक चिरलेला कांदा एक वाटी, बारीक चिरलेला टोमॅटो एक वाटी, बारीक चिरलेली हिरवी मिरची 2-3, लसूण पाकळ्या 4-5, कढीपत्त्याची पानं 7-8, जिरं 1/2 चमचा, मोहरी 1 चमचा, लाल मिरची पावडर 1 चमचा, हिंग 1/2 चमचा, ओवा 1/2 चमचा, चिंचेचा कोळ 2 चमचे, गुळ 2-3 तुकडे, तूप, तेल आणि मीठ. डाळ रोटी बनवण्यासाठी जे काही साहित्य लागतं ते सगळं तुम्ही लिहून घेतलेलं आहे. आता आपण कृती करूयात. हो. काय करायचं? सगळी आपण 2 प्रकारच्या डाळी शिजवून घेतलेल्या आहेत. एक मूग डाळ आणि तूर डाळ अशी आपण शिजवून घेतलेली आहे कुकर मधनं. त्याच्यानंतर हे आपण पीठ घेतलेलं आहे. ते पीठ आपण गव्हाचं घेतलंय. त्याच्यामध्ये आपण थोडासा ओवा, लाल मिरची पावडर, मीठ आणि बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि पाणी असं आपण ते मळून घेतलंय. कारण किमान एक 15-20 मिनिटं ते सेट करायला ठेवायचं. ओके. म्हणून आपण आधीच करून घेतलंय. 15 मिनिटं हे ठेवून छान सेट करून घेतलेलं आहे. आता काय करायचं? आता प्रथम आपण गॅस लावून डाळ फोडणीला टाकूया. ओके. कढई? कढई. आपण हो थोडस तेल आणि थोडं तूप. बस. एक साधारण 2 चमचे तेल. ओके. आणि साजूक तूप घेतलंय आपण ते 2 चमचे. आपण तेल आणि तूप मिक्स केलंय. मिक्स केलंय करतोय आपण. 1 चमचा मोहरी. ओके. जिरं 1/2 चमचा. बर. जिरं थोडं जास्त आपण घेतोय. लसणाचे आपण ठेचून घेतलेल्या पाकळ्या आहेत त्या दे. 1-7-8 पाकळ्या आपण घेतल्यात. ओके. त्या आपण थोड्याशा 4-5 पाकळ्या घालूया. हिंग 1/2 चमचा. थोडासा ओवा आपण फोडणीला देखील घालणार आहोत. बर. घालू मी? हो. थोडासा अगदी. बस. कढीपत्ता घाल. किती? 4-5 पानं. हो. 1-7-8 पानं आपण कढीपत्ता घातलाय. त्यानंतर ह्याच्यात हिरवी मिरची घाल. आपण बारीक चिरून घेतली आहे. ओके. ही सगळी घालायची? साधारण 2 मिरच्या घेतल्या. 2-3 मिरच्या घेतल्यात. आपण जी शिजवून घेतली आहे डाळ ती घे. आणि ती टाक. हो. परतून आपण आता त्याच्यामध्ये पाणी घालणार. ओके. आता पाणी घाल. चल, याच्यात लाल मिरची पावडर टाक. ही काश्मीरी मिरची आहे. ओके. आपण 1-1.5 चमचा घालून घे. फक्त रंगासाठी आपण घालतोय. ओके. बस. त्याच्यानंतर आपण गुळ घेतलाय आणि चिंचेचा कोळ घेतलाय. आपण चिंचेचा कोळ करून घेतलेला आहे. तो 1.5 चमचा टाक. हा, चांगला मिक्स करून 2 चमचे. बस. गुळ घेतलाय. गुळ आवडीप्रमाणे आपण घेऊ शकतो. ज्यांना जास्त हवे गोड त्यांनी गोड चालेल. एक साधारण 2-3 तुकडे टाक. बस. थोडस पाणी, कारण आपल्याला पातळ थोडं करायचंय. या अगदी खालती लागेल नाहीतर ते. बस. आपल्याला 5-10 मिनिटं झाकण ठेवून हे उकळवायचं आहे.
आपण आता त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा घालणार आहोत. ज्यांना कांदा कच्चा आवडत नाही त्यांनी तो फोडणीवरती घालावा. पण ह्या डाळ रोटी बरोबर जेव्हा आपण करतोय तेव्हा मुद्दामून आपण तो कांदा ठेवला होता फोडणीला न घालता. कारण जेव्हा आपण खातो ना तेव्हा त्याचा एक फ्लेवर वेगळा येतो. एक बाउल कांदा सगळा घालू. हो सगळा. बस त्याच्यामध्ये टोमॅटो हाही सगळा. हो सगळा. म्हणून मी थोडस मगाशी पाणी जास्त घातलं होतं कारण खूप जाड होत. सगळं मिक्स झाल्यानंतर चवीनुसार मीठ घालूया. बारीक चिरलेली कोथिंबीर. वा. आणि थोडस पाणी घालून पुन्हा एकदा आपण ते शिजवून घेऊया. ओके. किती वेळ लागणार आपल्याला? किती वेळ झाकून ठेवायचं? 5 ते 10 मिनिटं आपल्याला किमान ती उकळी येऊन द्यायची आहे. आणि आपल्याला ते उकळून घ्यायचंय चांगलं एक जीव. कारण कांदाही नरम होतो आणि पूर्ण टोमॅटोला ते जे काही एक पाणी सुटत ते 5 ते 10 मिनिटात सुटेल. बस. ओके. आपण फक्त झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला उकळी येऊन देऊया. आणि मग आपण जे पीठ घेतलेलं आहे आणि जो मी ट्विस्ट म्हटलं तो मी तुला आता सांगेन. ओके. पण झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला उकळून घेऊया. येस. 5 मिनिटं लागणार आहेत हे छान पैकी उकळू देत. तोपर्यंत आपण एक छोटासा ब्रेक घेऊयात. पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा सुग्रण. ब्रेक नंतर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे सुग्रण मध्ये. मला वाटतं 5 मिनिटं झाली छान उकळी आली असेल. त्याला बघूया. उकळलेलं आहे. आपण गॅस बारीकच ठेवलाय. त्याला चांगली उकळी देखील आलेली आहे. सायली आता मस्तपैकी जेव्हा शिजून झालेलं आहे आणि मी तुला म्हटलं होतं की एक ट्विस्ट आहे तर त्या नाव आपण जे नाव दिलं या रेसिपीला की डाळ रोटी. डाळ तर तयार आहे. रोटीचं पीठ रेडी आहे. आता आपण ते लाटून घेऊया. आणि तू म्हणशील डाळ बरोबर आपण रोटी खाऊया तर तसं नाहीये. बर. साजूक तूप 1 चमचा वरण. कोथिंबीर. आणि पुन्हा एकदा आपण एक अगदी थोडा वेळ त्याला एक वाफ येऊन दे शिजू दे की आपली डाळ रोटी तयार होईल. क्या बात है. वा. मग ते 2 मिनिटातच तयार आहे. आपण फक्त ती सर्व्ह करायची आहे. नक्की. आम्ही ती छान सर्व्ह करून घेतो. तोपर्यंत तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. साहित्य. शिजवलेली मूग डाळ आणि तूर डाळ 1 वाटी. गव्हाचं पीठ, ओवा, लाल मिरची पावडर, मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर, तेल आणि पाणी घालून मळलेलं पीठ 1 वाटी. बारीक चिरलेला कांदा 1 वाटी. बारीक चिरलेला टोमॅटो 1 वाटी. बारीक चिरलेली हिरवी मिरची 2 ते 3. लसूण पाकळ्या 4 ते 5. कढीपत्त्याची पानं 7 ते 8. जिरं 1.5 चमचा. मोहरी 1 चमचा. लाल मिरची पावडर 1 चमचा. हिंग 1/2 चमचा. ओवा 1/2 चमचा. चिंचेचा कोळ 2 चमचे. गुळ 2 ते 3 तुकडे. तूप, तेल आणि मीठ. कृती. प्रथम कढईत तेल आणि तूप गरम करून त्यात मोहरी, जिरं, ठेचलेल्या लसूण पाकळ्या, हिंग, ओवा, कढीपत्त्याची पानं, बारीक चिरलेली हिरवी मिरची आणि शिजवलेली डाळ घालून परतून घ्या. नंतर त्यात थोडं पाणी घाला. त्यानंतर त्यात लाल मिरची पावडर, चिंचेचा कोळ, गूळ, पाणी, बारीक चिरलेला कांदा, बारीक चिरलेला टोमॅटो, चवीनुसार मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर आणि पुन्हा त्यात पाणी घालून एकजीव करा व झाकून 5 ते 7 मिनिटं शिजू द्या. नंतर मळलेल्या पिठाचे गोळे करून त्याची पोळी लाटून घ्या. लाटलेल्या पोळीचे शंकरपाळीच्या आकाराचे काप करून तयार डाळीत घाला व वरून त्यात तूप आणि बारीक चिरलेली कोथिंबीर घालून 2 मिनिटं शिजू द्या. अशा प्रकारे दाल रोटी तयार. दाल रोटी माझ्या समोर तयार आहे. मस्त गरम गरम आहे ती. मी टेस्ट करू? नाही.
कारण त्याच्यावरती साजूक तूप जर घातलं नाही तर त्याला एक वेगळी मजा येणार. ओ असं होय, ठीक आहे. मी घाबरले की मी एवढे कष्ट केले आणि आता मला टेस्ट पण नाही. नक्कीच फक्त थोडस साजूक तूप गाला भरपूर चालतं मला साजूक तूप. फक्त तेलाचा प्रॉब्लेम आहे. वा मस्त तूप ह्याच्यात मी घातलंय, मिक्स करूयात. हा हा फाईन. आणि आता टेस्ट कर. टेस्ट कांद्या बरोबर. नक्कीच. मस्त झाली आहे रेसिपी. चिंच आणि गुळाचा जो काही फ्लेवर आपल्याला खाताना कळतोय तो कमाल आहे. मग ह्या मस्त रेसिपी नंतर आता एक मस्त टिप ऐकूयात. नक्कीच. आजची टिप, बिस्किटाच्या डब्यामध्ये मिठाची छोटी पुडी ठेवा, म्हणजे बिस्किट मऊ पडणार नाही. ही खास टिप तुमच्यासाठी. क्या बात है. थँक्यू सो मच ह्या टिपसाठी आणि एवढ्या छान रेसिपीसाठी सुद्धा. आज इथेच थांबायचंय, पण उद्या पुन्हा भेटायचं एका नवीन सुगरणी बरोबर आणि शेफ तुषार यांच्या बरोबरही नवीन नवीन पदार्थ घेऊन. आत्ता बाय बाय.